आणि उमेदवारी यादी जाहीर करण्यापूर्वीच अजित पवारांकडून एबी फॉर्म देण्यास सुरुवात झालेली आहे. संजय बनसोडे, राजेश विटेकर, चेतन तुपे हे देवगिरीवर दाखल झालेत. उमेदवारी जाहीर करण्याआधीच, यादी जाहीर होण्याआधीच आता अजित पवारांकडून एबी फॉर्म देण्यास सुरुवात झालेली आहे. संजय बनसोडे आणि राजेश विटेकर तसंच चेतन तुपे हे देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांच्या दाखल झालेले आहेत. राजकीय घडामोडींना वेग आलेला आणि अशामध्येच आपण बघतोय सध्या अजित पवार यांच्या शासकीय देवगिरी बंगल्यावर हे आमदार दाखल झालेले आहेत. एबी फॉर्म देण्यास सुरुवात झाल्याची माहिती कळते. अक्षय मणकडी माझे सहकारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतील. अक्षय, खरं तर सुमित 22 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्याची संपूर्ण तारीख या विधानसभेच्या निवडणुकीची आहे आणि एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडनं सर्वाधिक उमेदवारी जी आहे ती विद्यमान आमदारांनाच देण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती आता समोर येताना पाहायला मिळत आहेत आणि विद्यमान जे आमदार आहेत ते सध्या अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावरती दाखल झालेले आहेत आणि त्यांना निवडणुकीचा एबी फॉर्म जो आहे पक्षाचा तो देखील देण्याचं काम जे आहे ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत अजित पवार यांच्याकडनं सध्या देवगिरी बंगल्यावर एबी फॉर्म दिले जात आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.